पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यांचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामध्ये समावेश होता राजे छत्रपती शिवाजी मैदानाचे भूमिपूजन, जे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले, जेथे नगरसेविका सीता पाटील, एकनाथ गायकवाड आणि गणेश पाटील यांच्यासह युवा पक्ष कार्यकर्ते आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. कळंबोली आणि कामोठे क्षेत्रातील वाढती जनसंख्या पाहता या प्रभागातील लोकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने आमदार प्रशांत ठाकूर यांनी महा ई सेवेचा शुभारंभ केला, जेथे नागरिक आपल्या देयकांची भरपाई देखील करू शकतात. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड हे देखील त्यांना एकाच छताखाली प्राप्त होऊ शकेल. कामोठीसह कळंबोलीमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या कार्यप्रणालीचा आढावा देखील घेतला. आज कामोठे सारखं शहर अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला सर्वांना दिसतंय. या कामोठे शहरामधल्या लोकांना सुविधा देण्यासाठी शासन आपल्या पातळीवरती प्रयत्न करेल, पण त्याच्यामध्ये कुठेतरी मर्यादा आहे. अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा केंद्र ही उघडायला शासनानं मान्यता दिली, आणि म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये ई सुविधा केंद्र ही या ठिकाणी महा ई सेवा केंद्राची निर्मिती ही बऱ्याच ठिकाणी करण्यात आली. बऱ्याचशा ठिकाणी अशी कार्यालय शहरी भागांमध्ये निर्माण झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. आणि सचिनजींनी या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे की या सगळ्या सोयी सुविधा आपला अख्खा दिवस मोडायचा आपण, आणि आपण जाऊन पनवेलला जाऊन या दिवस मोडायचा, आणि पुन्हा काय घडतं ते आपण काल दुर्दैवानं पाहिलं. आणि त्यामुळे हे सगळे या ठिकाणी कुठंतरी थांबलं पाहिजे, लोकांची असं पण थांबली पाहिजे. हे ज्या वेळेला आपण मनाशी ठरवतो त्यावेळेला इच्छा तिथे मार्ग असं आपण म्हणतो. ही इच्छा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे की या सगळ्यांची चांगली सोयीसुविधा दिली पाहिजे. ई सेवा केंद्र या कामोठ्यामध्ये सुद्धा आणखीन असू शकते, पण त्याच्या बरोबरीनं आज काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून या सगळ्या सोयीसुविधा आपल्या सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध झालेलो आहोत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून केवाळे हरिग्राम हायस्कूल जवळ एका शेडचे निर्माण करण्यात आले आहे, ज्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षकगण आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडले.
मुलांनी त्यांचं स्वागत वाद्यवृंद आणि संगीतासह केलं। आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी येथे वृक्षारोपण देखील केले। माळीण गावात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर तेथे लोकांचे पुनर्वसन करून त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे। त्यांनी माळीण गावला दिलेल्या मदतीचा हात पाहता अनेक कार्यकर्ते आणि नागरिक देखील पुढे सरसावताना दिसले। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।